यूट्यूब कशा हात बरे आहात का? तुम्ही बरेच असणार। तर मी किती दिवस झाला 4-5 दिवस व्हिडिओ केला नाही, तर व्हिडिओ करायचं मला मी आधीच नाही, मला वेळ नसतो आणि वेळ पण मिळाला नाही। आता काय झालं काय माहीत, मला यूट्यूबवर व्हिडिओ करू पण वाटत नाही आणि टाकू पण वाटत नाही। पण कसं असतं, आपलं अकाउंट आहे त्यामुळं तर मला टाकायलाही लागतेच, त्यामुळं अकाउंट बंद पडून पण पाडून पण चालणार नाही। पण आता मला असं मूड माझा ऑफ झाल्यासारखा झालेला आहे आणि मला शॉर्ट व्हिडिओ पण करू वाटत नाहीत आणि असं मिनटाच व्हिडिओ पण करू वाटणं झाले ते। तरी पण कसं असतं आहे, आपलं यूट्यूबवर आपण अकाउंट एवढ्या हिनं खोललेलं असतं या, त्यामुळं मला यूट्यूबला व्हिडिओ असं करावून टाकावंच लागते ती। कारण माझ्या मनातसुद्धा नव्हतं की यूट्यूब अकाउंट खोलायचं आहे असं, कारण मला शुभम पवार म्हणून एक यूट्यूबर आहे ती, त्यांचा माझ्या मोबाईलवर पहिल्यांदाच एक व्हिडिओ आलेला की यूट्यूबवर ना असं आपण व्हिडिओ जर अपलोड करून टाकलं तर आपल्याला इन्कमिंग सुरू होतं, म्हणजे असं आणि आपला वेळ पण वाचतो, आपल्याला जर आपला वेळ जात नसेल आपण कुठं असं टेन्शनमध्ये असेल किंवा काय असेल तर ह्यासाठी यूट्यूब चॅनल चांगला आहे। तर असं म्हणलेलं तिथे शुभम पवार आणि त्यांचा पगार पण पहिल्यांदा किती आलता असा आलताला व्हिडिओ, तर आमच्या मिस्टरने तो व्हिडिओ बघितला होता आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना त्यांनी मला म्हणले ती घरात बसून काय करते असते, त्यापेक्षा आपलं तू यूट्यूब अकाउंट खोलून तू यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा टाकत जा। कारण त्यांनीच मला परवानगी दिली त्याला यूट्यूब अकाउंट खोलायला, तर मला यूट्यूब अकाउंट खोलायला 1 महिना गेलेला, कारण मला काहीसुद्धा समजत नव्हतं यूट्यूब अकाउंट कसं ओपन करायचं ते। कारण मी नंतर ना गेले सगळ्यांचं जे असं यूट्यूबला सर्च केलं, मी टाकलं की यूट्यूब अकाउंट कसं ओपन करायचं, त्याच्यानंतर मी बघून बघून असं पासवर्ड तयार केला, परत जीमेल तयार केला आणि परत असं आपलं लोगो टाकला, म्हणजे असं लय प्रयत्न करायला लागतात त्याला यूट्यूब अकाउंट खोलायला आणि लगेच खोलते सोडा तसं काही नसते, पण मला काही माहीत नव्हतं कसं यूट्यूब अकाउंट खोलते ती, म्हणून मला जरा वेळ लागला। 10-15 दिवस तर मला यूट्यूब अकाउंट खोलायला गेलेलं, कारण माझी एक पूर्ण अर्धी होई तर माझी भरलेली की ज्यांचं त्यांचं व्हिडिओ बघून 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 कसं व्हिडिओ यूट्यूबवर अकाउंट व्हिडिओ टाकायचं कसं नाही असं। म्हणजे आज अभिनंदनचा निकाल होता, अभिनंदन फास झालेला आहे आणि आज रविवार आहे, 1 मे आहे आणि त्यामुळे आज निकाल होता त्याचा, तो गावी गेलेला तो म्हणजे असं सुट्टीला, पण निकाल होता म्हणताना 2 दिवस राहून तो गाव सुट्टीला गेलेला माघारी म्हणजे मागे आलेला आहे, आता तो सुट्टीला जाणार आहे। तर अभिनंदन कुठं जाणार सुट्टीला? गोटखिंडी। तर आता तो उपळावेला जाऊन आला आहे आणि आता तो मामाच्या गावी जाणार आहे गोटखिंडीला। आणि कसं असतं आहे, आता 1 महिना सुट्टी मुलांना असते, 1-1.5 महिना, त्याच्यानंतर आणि 6वी, आता 6वीला जाणार हा, त्याच्यानंतर आणि 6वीचा अभ्यासही असतो, त्यामुळं आता कुठं जायला वेळ मिळत नाही काही नाही, ह्याचे पप्पा पण आता कामावर असतात त्यामुळं आम्हाला कुठं जायला वेळ मिळत नाही। तर आता आमच्या आईला का नाही गायीनं मारले, तुम्हाला सांगतो आता 4-5 दिवस झालं असं गायीनं असं उचलून टाकून दिलं भिंतीवर पाणी पाजायला गेलं, तर आम्हीसुद्धा आईलासुद्धा बघायला गेलो नाही, कारण आत्ताच आम्ही आई आमच्या आलती 5-6 दिवस राहिली होती आणि तिला आम्ही पाठवायला घरी गेलेलो, तिच्या तिकडं आमच्या माहेरी गेलो आणि रिटर्न लगेच माघारी आलो, 1 दिवस राहिलो आणि लगेच माघारी आलो, लगेच 2-3 दिवसानं समजलं की गायीनं मारलं आहे म्हणून, तरीसुद्धा आम्हाला जायचं झालं नाही, तरीसुद्धा आम्ही वेळ काढून आम्ही जाणार आहे आमच्या मम्मीला बघायला, ह्याच्या आजीला बघायला। जरी आम्ही तिथं गेलो आणि गेल्यानंतर तुम्हाला खरंच नक्की मी तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन, माझी आई दाखवेन, माझं वडील दाखवेन, परत तुम्हाला भाची तर माझी तुम्ही बघितलेच असा भाचा बघितलेला असा। कारण कसं असतं आहे, आपण कुणाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही कॅमेरा पुढे या, तुम्ही बोला, ज्याची इच्छा आहे ती बोलू शकते। कसं असतं आहे आणि माझ्या माहेरचे लोक इतके नाही, माझ्या माहेरचे म्हणजे मळ्यातले लोक, म्हणजे मळ्यातले माझ्या भाव, आमच्या वडिलांच्या भावकीतले, माझ्या चुलतेच माझ्या मनाचा, कारण मी त्यांना काय भावकीतले काय मनसवारी म्हणल्याबद्दल, पण आमच्या नानांचं भाव आहे तिथे ना चुलत भाव, त्या सगळ्या आमच्या, तुम्ही की नाही माझ्या संक्रांतीचा व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघा तुम्ही संक्रांतीचं, तर कसं माझ्या चुलती आहे त्या बघा, चुलती आहे त्या माझ्या चुलता आहे ती, त्यांना खरंच त्यांना कॅमेरा पुढं जा यायला असं म्हणजे कसं तर अकवाड वाटायचं किंवा असं कसं तर वाटायचं, तरीसुद्धा त्यांनी की नाही संक्रांतीला त्या माझ्या चुलत्या होत्या का नाही त्या हालत मोडायला लागल्या होत्या, त्या काय म्हणल्या अगं तुझं यूट्यूबवर म्हणजे तुम्ही तू अगं यूट्यूबवर व्हिडिओ करते असं आणि आम्हाला दाखव की म्हणल्या, मी म्हणलं तुम्ही म्हणजे मी व्हिडिओ जर केला तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये यायचेला का, तर होय त्या म्हणल्या काय माझ्या चुलत्या माहिती का कर की अगं तुला कोण काय नको म्हणलं आहे का, आम्हाला खरंच आनंद होईल म्हणले की तू तुझ्या आम्ही मोबाईलवर दिसेन, त्यांना इतका आनंद झाला होता की आपण मोबाईलवर दिसतोय असं बघितलं, आणि त्यांनी त्यांच्या मुलांच्या म्हणजे माझ्या चुलत भाऊ त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी ज्या माझ्या चुलत्या होत्या त्यांनी घरा जाऊन व्हिडिओ बघितलं खरंच। आणि माझे त्यात एक मध्ये का नाही एक माझ्या वयाची माझ्या बाया छोटे आहे बघा, तिचं लहान एक बाळ आहे 4-5 वर्षाचं, तिचं नाव काय मला आठवत नाही, कारण माझी बहीणच आहे पण ती
पण असे लांब म्हणजे त्यांनी मळ्यात राहतात आणि आम्ही इकडे साठले एकच आमचं घर आहे, आम्ही तिथं राहतो. तर तीसुद्धा आहे बघा, तिनंसुद्धा नावं घेतलं आहे बघा. तिला तीस म्हणजे तिलासुद्धा काय वाटलं नाही की आपण कॅमेऱ्यापुढं जाणार, आपण दिसणार, आपल्या ती काय म्हणतील किंवा काय, असं त्यांना काहीसुद्धा वाटलं नाही. पण खरंच त्यांना आनंद झाला की आपण खरंच आपण मोबाईलवर दिसतो आहे किंवा असं. आमचा राजा कुत्रा बघा व्हिडिओ करताना मध्ये झाला आहे, तर येऊन देईल त्याला काय आपण राजा इकडं ये. तर ह्याला काय नाही, ग्रॅस्टो झालेला आणि ग्रॅस्टोमध्ये झाल्यानंतर काय नाही, ह्याला सलाईन औषधं इंजेक्शन चालू होते, त्यामुळं काय नाही त्याचा हा एक पाय एक नाही हो का, ह्या पायाला काय नाही त्याच्या नका नाही ते, म्हणजे ह्या पायाला त्याची नका आहेत की नाही खाली, तशी ह्या पायाला का नका नाही ते, पाक त्याची नकं का नाही निघून गेले ते ह्या पायाची हे बशांत जा तिकडं. तर आणि पहिल्यातले लोकं बघा, तुम्हाला सांगते पहिल्यातले लोकं किंवा आत्ताचे लोकं, आपण संपलो, आपलं काय तर बरं वाईट झालं तर आपला फोटो फक्त श्राद्धाचवर निघणार आहे. आपलं वर्षातनं फक्त एकदाच आपलं फोटोचं पूजन होणार आहे. म्हणजे आपल्याला आपला फोटो का आयुष्यभर आपल्या भिंतीवर कोणीही ठेवू शकत नसतं, भलं ते आपले आई असून दे, वडील असून दे, ते भाऊ बहीण कोण पण असून दे, तर आपला फोटो काय त्याने कायम भिंतीवर ठेवणार आहेत का, त्याला रोज अगरबत्ती लावणार आहेत का, रोज आपल्या फोटोची पूजा कोण करणार आहे का, तुम्ही सांग. कोणीसुद्धा करू शकत नाही. मेल्यानंतर माणसांचा एक महिना, चार दिवस म्हणा, चार दिवस, आठ दिवस, एक महिना माणसं त्या फोटोला किंमत देतात किंवा हा माझा होता, ही माझी होती, असं झालं, तसं झालं. माणूस हळूहळू कसं आपल्या ह्याच्याप्रमाणे हळूहळू सगळं, मी म्हणत नाही, माझं सांगत नाही मी, माझं म्हणा, तुमचं म्हणा, सगळ्यांचं म्हणा, सगळ्यांचं असंच असतं आहे. कोण काय मेलं म्हणून कोण काय जेवायचं राहत नाही, खायचं राहत नाही, किंवा कोण आपल्याला सोडून गेलं म्हणून आपण काय जेवाय खायचं राहत नाही. आपण चार दिवस दुःख आहे म्हणताना आपण दुःखही करतो आणि आहे तसलं आपलं रुटीन सुरू करतो, पण आपला फोटो आपण मेल्यानंतर ना आपला फोटो आपल्या श्राद्धाच उभार निघणार आहे. आपल्या वर्षात नाही तर श्राद्ध घालतात माहिती आहे का तुम्हाला, श्राद्धला फोटो काढणार, पूजा करणार आणि असा हायाचा टाव सोडून टाकणार आहेत, तसं यूट्यूबवर भल्याचं नाही. जर भलं माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या आई वडिलात सोडा, माझे आई वडील आहेत, ते माझ्या अनेक नातेवाईक आहेत, ते माझे रोज रेग्युलर व्हिडिओ बघतात, त्यांना मी समोर बोलल्याल तर दिसेन ना की होय बाबा ही माझी बघा यूट्यूबला व्हिडिओ करत होते, यूट्यूबला तिचा अकाउंट होतो, यूट्यूबवर व्हिडिओ करत होते, बघा ही माझी हमकी हमकी आहे, माझी म्हणजे कोण पण म्हणणार आहे, माझी म्हणजे कोण भाची आहे, कोण म्हणणार माझी बहीण आहे, कोण म्हणणार मामी आहे, कोण म्हणणार काय 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 असं म्हणजे काकी आहे किंवा काय असं म्हणणार तर नाही सांगा. म्हणजे आता त्या माझ्या चुलत्या त्या त्यांना मी व्हिडिओवर कधी पण बघू शकतो आहे, हा मला त्यांची आठवण आली लांब आहेत किंवा असं काय, म्हणजे मी त्यांना बघू शकतो आहे, त्या काय काय मोबाईलवर बोलल्या ते ऐकू शकतो आहे मी. तसं दुसऱ्या लोकांचा ऐका पण सांगा, मेला तो गेला, त्याचं काय मग राहणार नाही का मागं, त्याला फक्त भिंतीला फक्त हे अडको फोटो फक्त अडकणार आहे असं असतं आहे ना. पण जी करतात लोकं त्यांनासुद्धा लोकं नाव ठेवतात. आता माझं यूट्यूबरचं असं अकाऊंट आहे, मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, हां यूट्यूबवर अकाऊंट व्हिडिओ टाकते, असे करते तसे करते, म्हणजे असे लोकं भरपूर बोलणार आहेत ते. पण आपण त्यांच्याकडे इग्नोर करून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कसं असतं आहे जग ही जनार्दन असते, चांगल्याला चांगलं म्हणणार नाही, वाईटाला वाईट म्हणणार नाही असं असते. त्यामुळं मी खरं सांगतो आहे बघा, मी फक्त माझ्या मिस्टरांना पटतं आहे मी करतो आहे. मिस्टरांच्या जवळची एक व्यक्ती, मला पैशाची गरज होती म्हणून, मला म्हणजे माझ्या मिस्टरांना पैशांची गरज होती म्हणताना का नाही, मी आमच्या मिस्टरांनी त्यांना फोन केला, लय जवळची व्यक्ती होती काय, मग ती आम्ही त्यांचं नाम जरा हे झालं त्याला, म्हणजे कशामुळे तर असं त्यांचं नामचा मान आलेलं, तर आम्ही बोलत नव्हतं. पण ह्यांच्या अभिनंदनच्या पप्पाला पैशाची खूपच गरज होती म्हणताना हिने फोन केला, होय बाबा ही आपल्याला व्यक्ती गरज करेल, आता आपल्याला लयच पैशाची गरज आहे म्हणताना आम्ही फोन केला त्या व्यक्तीला. ती व्यक्ती काय म्हणायचं सांगा, पैसे देतो तुम्हाला रोज कामाला काय जाय होते, कामाला जाऊन खायला काय होते, तुम्ही यूट्यूबवर अकाऊंट कशाला खोलायचा, यूट्यूबवर कशाला व्हिडिओ टाकतायचा, आमच्या अब्रुजात त्या अब्रुजाण्याचा काय प्रश्न आहे, अब्रुजाण्याचं काय, अमेरिकनचं व्हिडिओ अमेरिकनचं पिक्चर तुम्ही मोबाईलमध्ये बघतायचा तेव्हा तुम्हाला छान वाटतंय बघायला, हे नाही मस्त वाटतंय बघायला, तसं आम्ही काही केलेलं नाही ना, आम्ही मस्तपैकी साडीमध्ये महाराष्ट्र येणं आहे, आम्ही मस्तपैकी कपडे बिपडे घालून व्हिडिओ करतोय, हां तुम्हाला तसले व्हिडिओ बघायला आणि तसले तुम्हाला पिक्चर बघायला छान आवडते बघा. पण मी आता ठरवलं आहे कसं माहिती आहे का, मला जी व्यक्ती काय काय म्हणाल ते मोबाईलवर मी व्हिडिओ सोडणार आहे.